आणि आम्हाला घाबरत असाल तर ही ताकद वाढत जाणार आहे. लोकसभा विधानसभा तुम्ही कसे पुढे ढकलणार आहात? आज सिनेट पुढे गेल्यानंतर पक्ष उतरलेत रस्त्यावर, विधानसभा लोकसभा पुढे गेल्यावर लोक उतरतील महाराष्ट्रातली. नाही, मला वाटतं गेले 12 तास किंवा जास्त 18 तास महाराष्ट्रासाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि पदवीधर मतदारांसाठी खूप भयानक होते. कारण मला वाटतं ऑक्टोबरमध्ये सिनेट निवडणूक लागली, फेब्रुवारीमध्ये त्याची नोंदणी संपली, 1.5 महिन्यांनी मला वाटतं फर्स्ट ड्राफ्ट आला ज्याच्यात तुम्ही पहिल्या चुका काढल्या, जे कोण ज्यांनी नीट फॉर्म भरला नाही वगैरे, त्याच्या 1 महिन्या किंवा 1.5 महिन्यांनी दुसरा ड्राफ्ट आला. त्यात तुम्ही सांगितलं की अजून काही नोंदण्या नीट झाल्या नाही आहेत, ते बाद झाले. आता तुम्ही निवडणुकीच्या उमेदवारांचा अर्ज भरताना तुम्ही 12 तास आधी तुम्ही म्हणजे आपले युनिव्हर्सिटी स्टेटमेंट काढते, पत्रक काढतं की निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे, निवडणूक थांबवण्यात आली आहे. तर मला वाटतं हे कुठेतरी चुकीचं आहे. हा माझा पहिला मुद्दा आहे. दुसरं, मला हे झाल्यानंतर अनेक पत्रकारांचे फोन आले की काहीतरी प्रतिक्रिया द्या. मी त्यांना बोललो की मला पहिलं राज्यपालांना भेटायचं आहे, मला कारणं समजून घेऊ द्या. त्यांची वेळ मिळाली नाही. मी त्यांना पत्रक पाठवलं, ते तुम्ही वाचलं असेल. आणि मी तुम्हाला ह्यासाठी प्रतिक्रिया दिली नाही, कारण मला माहीत होतं अजून काहीतरी ह्या दिवसभरात काहीतरी घडामोडी होतील आणि ज्या झाल्या. जेव्हा विद्यापीठ स्थगिती देतंय त्याच्यानंतर तुम्ही कुठच्याही उमेदवारांचे फॉर्म एक्सेप्टच कसे करू शकता, स्वीकारू कसे शकता, पैसे कसे घेऊ शकता त्याच्यासाठी, हा माझा दुसरा मुद्दा आहे. तुम्ही कोणाला मॅनेज झालाय, तुम्ही काय करताय, मला कळतच नाही आता काय चालू आहे. 3 का 3:30 वाजता मला कळलं की कुठचा तरी आय थिंक जी शिवसेना आहे त्याच्यातला कुठचा तरी एक गट फॉर्म भरायला गेलाय. त्याच्यानंतर मला कळलं की एबीव्हीपीचे 2 जण फॉर्म भरायला गेले, छात्र भारतीचे काही जण फॉर्म भरायला गेले. मी बोललो हे स्वीकारतात कसे, तेव्हा मला युनिव्हर्सिटीमधनं कळलं की स्वीकारलं जात आहे आणि पैसे पण घेतले जात आहेत त्या फॉर्मसाठी, जे 500-500 रुपये आहेत का काय आहेत ते मला माहीत नाही. म्हणून मी आमच्या पण उमेदवारांना पाठवलं, कारण कुठेतरी या निवडणुकीच्या प्रक्रियेतनं बाहेर नको पडायला. कारण शेवटी एवढ्या लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न आणि एवढ्या मला वाटतं 95,000 नोंदणी झाली आहे, त्या सगळ्या पदवीधर मतदारांचा प्रश्न, त्यांचा विश्वास आहे ह्या निवडणुकीत आणि कुठेतरी आमच्या पक्षावर तो विश्वास आहे. त्याच्यामुळे तो कुठेतरी आम्ही हे नको करायला, आम्ही कुठेतरी सावध राहायला पाहिजे आणि म्हणून आम्ही हे फॉर्म्स भरले. पण खूपच भयानक दिवस होता लोकशाहीसाठी, तुम्ही बोला लोकांसाठी, महाराष्ट्रासाठी. असं कधी झालं नाही, तुम्ही एक निवडणुकीची प्रोसेस चालू करून 1 दिवस आधी ती बंद करता, हे कधी झालं नाही. आणि मला वाटतं हे कायदेशीर पण, कायद्यानुसार पण कुठेतरी बरोबर नाही. मी असं वाचलंय, मला माहित नाही कितपत बरोबर आहे, की ऍक्ट ऑफ गॉड म्हणजे सुनामी, भूकंप हे सगळं झाल्याशिवाय तुम्ही ह्या निवडणुकीच्या प्रक्रिया बंद पाडू शकत नाही. प्रयत्न केला आज, त्यांची मिळाली नाही, पण त्यांच्याकडे पण उत्तरं नसणार, कारण वर्ण आलं असणार. त्याच्यामध्ये शिवसेनेचा आरोप आहे की एबीव्हीपी असेल किंवा इतर संघटनांची नोंदणी तेवढी झालेली नाहीये. कुठच्या शिवसेनेचा? ठाकरे गटाचा आरोप आहे की एबीव्हीपी आणि इतर संघटनांची ज्या भाजपाशी जोडली आहे त्यांची नोंदणी एवढी झालेली नाहीये, म्हणून त्यांनी मार्ग काढण्यासाठी म्हणून निवडणुकांची स्थगिती दिलेली आहे. ते काही असो, मी दुसरा पण एक आरोप ऐकला की ह्यांची काहीतरी नोंदणीमध्ये काहीतरी बरेच जण बोगस मतदान होतं वगैरे, हे दोन्ही साईडनी होत राहणार. माझं म्हणणं मैदानात उतरू ना, जे काय होतं ते मैदानात बघू. हे शब्दांनी वार किती वेळ करत बसणार तुम्ही? आशिषांनी पत्र दिलं होतं आणि त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बोगस नोंदणी झालेली आहे, त्याचा कुठेतरी अगोदर निकाल लावा, नंतर निवडणूक जाईल. मला सांगा, ह्याच्यासाठी 2 महिने लागतात का? 2 झालंय ना, 2 ड्राफ्ट निघालेत ना. आता तुम्ही मला बोला ठीक आहे बोगस मतदान झालं, ठीक आहे, अजून किती दिवस पाहिजेत? 20 दिवस घ्या. जे बोगस मतदान झालंय ते बाहेर काढू आपण आणि निवडणूक 20 दिवसांनी किंवा 1 महिन्याने घ्या. किती वेळ लागतो तुम्हाला हे करायला? का लोकसभेनंतरच घेणार आहात?
माझं म्हणणं तुम्ही तुम्हाला कळलंय ना बोगस मतदान आहे, चला आम्ही अजून वेळ देतो तुम्हाला 20 दिवस घ्या, 1 महिन्याने निवडणूक घेऊ, उमेदवारांचा अर्ज भरू, जाहीर करा. किती वेळ लागतो ह्या गोष्टी करायला? आणि एका आमदारांचं पत्र जाऊन तुम्ही एका दिवसात ही निवडणूक 12 तास आधी थांबवता? आम्ही एवढ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन गेलोय, आमचे कधी 12 तासात संपले नाही विषय. कोणाला घाबरताय तुम्ही? आणि आम्हाला घाबरत असाल तर ही ताकद वाढत जाणार आहे. लोकसभा विधानसभा तुम्ही कसे पुढे ढकलणार आहात? आज सिनेट पुढे गेल्यानंतर पक्ष उतरलेत रस्त्यावर, विधानसभा लोकसभा पुढे गेल्यावर लोक उतरतील महाराष्ट्रातली, तेव्हा तुम्ही काय करणार आहात? कुठेतरी हे थांबलं पाहिजे, घाबरून निवडणुका पुढे ढकलणं हे काय पर्याय नाही आहे. मला वाटतं वातावरण कोणाच्या विरोधात आहे आणि कोणाच्या बाजूने येणं हे तुम्हाला निवडणुका घेऊन करणार. तुम्हाला भीती वाटत असेल तर निवडणुका पुढे ढकलणं हा पर्याय नाही आहे. तुम्ही मैदानात उतरा, तुम्ही चुकीचे आहात म्हणून तुमच्या विरोधात वातावरण आहे. ही लोकशाही आहे, लोकांना बोलू द्या ना. यावरती उच्च शिक्षण मंत्री असतील किंवा विद्यापीठ असेल किंवा कुलगुरू असतील, राज्यपाल असतील, यांच्याकडून अजून कोणाकडूनही स्पष्टीकरण आलेलं नाही. काल रात्री अचानक 11 वाजता हे परिपत्रक, तेच स्पष्टीकरण मला आज पाहिजे होतं, तेच स्पष्टीकरण पाहिजे होतं, तेच आलं नाहीये. ह्यांच्या हातात खरं तर विद्यार्थ्यांचं आयुष्य आहे. हेच स्पष्टीकरण देत नाहीत की का निवडणुका बाद झाल्या, ज्याच्यावर विद्यार्थ्यांचं अनेक प्रश्न अवलंबून आहेत. तुम्ही सांगतच नाहीत का नोंदणी बोगस झाली ना, ठीक आहे ना आपण मान्य करू, तुम्हाला किती दिवस पाहिजे ती नोंदणी बाहेर काढायला? मैदानात ना पळणं हा काय पर्याय नाही झाला. राहून करणारे बोगस नोंदणीचं कोलॅप्स हे राज्य सरकारचं असू शकतं, कारण की जी यंत्रणा आहे ती राज्य सरकारचीच आहे. असू शकतो ना, म्हणजे आहेच ना, त्यांनीच पत्र पाठवलं ना. सुरुवातीला ऑफलाईन होते, नंतर ऑनलाईन केली होती, दोन्ही पद्धत. हे बघा, आम्ही तुम्ही ऑफलाईन करा ऑनलाईन करा, आम्ही आमच्या 100% तयार आहोत. तुम्ही काहीही बोला, आपला पक्ष ज्या परीने उतरलाय ना मला खरंच अभिमान आहे. आणि मला वाटतं कुठेतरी त्या भीतीने हे सगळं रद्द झालंय. तुम्ही कितीही बोलाल तरी, कारण त्यांना माहीत होतं आज काय होणार होतं ते आम्ही अर्ज भरताना. या सिच्युएशनला तुमची मागणी काय की 10 तारखेलाच निवडणुका झाल्या पाहिजे की पुढे घेतल्या गेल्या तरी चालतील? काय मागणी आहे तुमची? मी मागणी करून काय करणार आता? निवडणुका पुढे गेल्यात हे आपल्याला स्वीकारावं लागेल. कधी होत आहेत ह्या सांगा. आता झाले, तुम्ही पत्रक काढलंय, आता तुम्ही आता बोलू नाही शकत की आता आम्ही 2 दिवसात परत घेऊ. तुम्ही बोलताय बोगस मतदान मान्य केलं, 20 दिवसात काढा बाहेर, आपण 1 महिन्याने निवडणूक लावू, बघू काय होतं. बोगस मतदान नो नो ॲब्सोल्युटली मला वाटतं निवडणुकीच्या वेळेला हे लपून बसतात आणि अशी स्थगिती वगैरे मिळाल्यावर बाहेर पडतात बिळाच्या. निवडणुकीत उतरा ना. हे तुम्ही आता कोणाचं नाव घेतलं? आदित्यचं ना. हा, ते पाहिजे, मिळालं ना तुम्हाला. ते असं देखील म्हणताय की जेव्हा नाही, म्हणून मी बोलतो की आपण सगळे पक्ष मैदानात उतरू आणि लोकांना ठरवू द्या. ते असं देखील म्हणताय की निवडणुका लागतील किंवा त्या 10 सदस्यांना विचारा की तुम्ही गेल्या 5 वर्षात 5 कामं दाखवा. कुठच्या जोरावर बोलताय तुम्ही? स्थगिती मिळाल्यावर का बोलताय? राहुल कनार यांनी असा आरोप केलेला आहे की जी काही मतदार नोंदणी करते वेळेस जे 20 रुपये प्रति मतदाराला पैसे दिलेले आहेत ते सेना भवन मधून 2 अकाउंट मधून गेलेले आहेत, असा गोप्यस्फोट त्यांनी केलेला आहे. गरज पडल्यास ही 2 अकाउंट आणि त्यांची नावे आम्ही बाहेर काढणार. कसं पाहता? कसं नाही काढा मग पाहू. कसं पाहणार आम्ही? आता कसं पाहणार? काढा मग पाहू. पुढचा
नाही मला वाटतं कोर्टात लढण्यापेक्षा आम्ही रस्त्यावर लढण्यात विश्वास ठेवतो. आणि मला माहित नाही ह्या सिनेट मला माहित आहे एक पक्षाला कोर्टात जायला आवडतं सतत, तो जाणारच. त्याच्यामुळे कोर्टात निर्णय कधी येईल हे मला माहित नाही, पण महाराष्ट्राच्या जनतेचा निर्णय हा पुढच्या वर्षी राजसाहेबांच्या बाजूने लागेल हे मी तुम्हाला खात्री देऊन सांगतो.